मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या आठ दिवसापासून अनेक घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत राज ठाकरे यांनी भोंग्याचं राजकारण सुरू केलं आणि या भोंग्याचा आवाज अख्ख्या महाराष्ट्रात पसरला हनुमान चालिसापासून सुरू झालेलं हे राजकारण आज तुरुंगापर्यंत गेलेलं आहे राणा दाम्पत्याने काही दिवसांपासूनच मुंबईमध्ये हनुमान चालिसा म्हणण्याचा जो हट्ट केला होता त्या हट्टाला पेटून त्यांनी मुंबईमध्ये येऊन पोलिसांना आणि शिवसेना कार्यकर्त्यांना आव्हान दिलं आणि त्याचं त्यांना फळ भोगावं लागलं त्यांना न्यायालयीन कोठडीत जावं लागलं विशेष म्हणजे राणा दाम्पत्याने आपल्यावरील हा गुन्हा रद्द करावा हा गुन्हा खोटा आहे अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती आणि न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली म्हणजे एकंदरीत जे सध्याच्या घटना घडामोडी पाहता विकासाच्या मुद्द्यावर राजकारण होण्याऐवजी तुमच्या वैयक्तिक पातळीवर हे राजकारण येऊन ठेपलेलं आपल्याला दिसतं आहे नवनीत राणा यांना जेव्हा अटक झाली आणि त्यांना ज्या पोलिस स्टेशनला खार पोलिस स्टेशनमध्ये त्यांना नेलं होतं त्यानंतर त्यांना किरीट सोमय्या हे भेटण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर त्यांनी शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केला असा दावा केला आणि वाहनाची काच फोडली त्यांच्या हुनवटीला मार लागला तिथून रक्त निघालं असा त्यांनी एक त्याचा व्हिडिओ पण सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता आणि त्यानंतर ते आज स्वतः दिल्लीला दल दाखल झाले आणि त्यांनी गृहमंत्री गृह केंद्रीय गृह सचिव यांच्याकडे तक्रार करून महाराष्ट्रातील राजकारण अतिशय बिघडलेलं आहे इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिलेला आहे अशी तक्रार केलेली आहे तर या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी असं म्हटलं आहे की बाबा जर महाराष्ट्रामध्ये मा कायदा सुव्यवस्थाची जर परिस्थिती बिकट असती तर किरीट सोमय्या हे मुंबई बाहेर जाऊ शकले नसते तर एकंदरीत हे आरोप आणि प्रत्यारोप एकमेकांवर सुरू आहे तर दुसरीकडे शरद पवार यांनी पुण्यामध्ये असं वक्तव्य केलं म्हणजे त्यांनी त्यांच्या सत्ता संघर्षाचा जो अनुभव आहे आतापर्यंत जे त्यांनी राजकारण केलं त्या राजकारणामध्ये त्यांना कसे अनुभव आले या संदर्भात त्यांनी सहज देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात पण काही वक्तव्य होतं त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की सत्ता येते आणि जाते आपण स्थिर असलं पाहिजे त्यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यांच्या संदर्भात जो किस्सा झाला होता तर त्यांनी पुन्हा आठवण करून दिली त्यांनी सांगितले की बाबा मी मुख्यमंत्री असताना माझं सरकार बरखास्त झालं होतं एकोणीसशे हो ऐंशीमध्ये त्यावेळी मला जेव्हा मुख्य सचिवांनी ही बाब सांगितली रात्री बारा वाजता त्यांना ही बाब सांगितली होती की बाबा तुमचं सरकार बरखास्त झालं आहे तर त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी सरकारी निवासस्थान सोडलं आणि मी त्या दिवशी क्रिकेटची मॅच बघितली म्हणजे भारत इंग्लंडचा त्या दिवशी सामना होता त्या दिवशी त्यांनी क्रिकेटची मॅच याचा अनुभव घेतला तर अस्वस्थ होण्याचं काही कारण नाही सरकार जरी गेलं तरी अस्वस्थ होण्याचं काही कारण नाही परंतु जर आपण जनतेला म्हणजे ज्यावेळेस आपण निवडणुकीला सामोरे जातो त्यावेळेस जर आपण मीज येणार मीज पुन्हा येणार असं ज्यावेळेस आपण म्हणतो आणि जर तुमच्या हातात सत्ता आली नाही तर तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं असं त्यांनी वक्तव्य केलं आता हे वक्तव्य जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनाच लागू होतो तर त्यांनी असा सल्ला दिला की बो सत्तेसाठी तुम्ही कुठल्याही पातळीला जाऊ नका आणि आजची जी राजकीय परिस्थिती आहे ते पहा आता सध्या तरी खूपच सत्ता संघर्ष वाढलेला आहे याच्यामध्ये कोण खरं आणि कोण खोटं हेच समजायला मार्ग राहिलेलं नाही आता देवेंद्र फडणवीस यांनी आता दुपारीच एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नवनीत्राणावींशी जे काही त्या नाणू वाढलेत म्हणजे नवनीत राणे यांनी लोकसभेचे सभापती यांना एक पत्र दिलं आहे की त्यामध्ये असं म्हटलं की बाबा मला व्यवस्थित पाणी दिलं जात नाही वॉशरूमला जाऊ दिले जात नाही आणि काही इतर असे काही आरोप केले आहेत आता हे जे प्रकरण आहे हे अतिशय हिंद पातळीचं आहे म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत सांगतो की अतिशय वाईट पद्धतीनं सध्या चाललं आहे म्हणजे विकासाची बाता कोणीच करत नाही सगळं एकमेकांवर एकमेकांवर टीका करणं एकमेकांचे कपडे भांडणं सध्या राजकीय कपडे भांडणं म्हणतो आपण त्याला ते सध्या सुरू आहे तर या संदर्भात एक एक चांगली बाब एक अशी घडली औरंगाबादमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते म्हणजे एकीकडे मुंबईचं राजकारण असं सुरू होतं की एकमेकांना दोष देणे एकमेकांचे आरोप प्रत्यारोप करणे यामध्ये विकासाचं बाता कोणी करत नव्हते तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादमध्ये कुठलंही राजकीय वक्तव्य न करता आपल्याला कसं विकास कामं करायचे किंवा त्यांनी आतापर्यंत काय काय विकासकामे केले याचा त्यांनी पाडाच वाचला आणि औरंगाबाद ते पुणे हा नवीन महामार्ग त्यांनी घोषित केला जवळपास दहा हजार कोटीचा हा महामार्ग आहे अजिंठा लेणीकडे जाणारा मार्ग आहे आणि इतर अनेक मार्ग त्यांनी सांगितलं की या मार्गातून आपण पुढे विकासाची वाटचाल करू शकतो तर असं राजकारण सध्या गरजेचं आहे महाराष्ट्राला तर एकंदरीत या घटना घडामोडी पाहता सर्वसामान्य जनतेलाही आता खूप संभ्रम निर्माण झाला आहे की बाबा आता आपल्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते कोण सोडवणार म्हणजे राजकीय नेत्यांच्या भांडणामध्ये या ठिकाणी सर्वसामान्य जी जनता आहे ती भरडली जात आहे आणि हे राजकारण अतिशय टोकाला जात आहे म्हणजे महाराष्ट्राचं बिहार होतो की काय अशी काही दिवसापासून जी चर्चा सुरू होती ती चर्चा आता व्हायला लागलेली आहे काही नेतेसुद्धा असे म्हणत आहेत की राष्ट्रपती राजवट आता जितेंद्र आवड असे म्हणाले की राष्ट्रपती राजवट लागले तर आनंद होईल वगैरे असे म्हटले तर आता ह्या अशा गोष्टी ज्या होत आहेत ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणाऱ्या नाही आहेत कुठेतरी आपलं राजकीय अवमूल्यन म्हणजे सगळ्यांचंच होतं आहे तर सर्व नेत्यांना आप सगळ्यांनीच आव्हान करण्याची गरज आहे की तुम्ही आता कुठेतरी थांबवा जे तुमच्या निवडणुका होऊ द्या तुमच्या निवडणुकीत तुम्ही ज्यावेळेस बहुमत मिळवणार तुम्ही सत्तेत या आणि जनतेचं जनतेचे कल्याण करा जनतेचे प्रश्न सोडवा आत्ताची तुम्ही भांडणं सोडवा अशीच आता मानण्याची वेळ आली आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करावा धन्यवाद